मित्रांनो, कसे आहात? या कोरोनामुळे आपल्या सर्वांची सुट्टी अशीच गेली. आता शाळा सुद्धा बंद आहेत, तरी सुद्धा शाळा बंद आणि शिक्षण चालू या उपक्रमामध्ये अंतर्गत मी तुमचा विज्ञान विषयाचा ऑनलाईन शिक्षक श्री रोहित किशोर मोरे गजानन विद्यालय विनायक सोलापूर येथून आहे. तर आपण आज आपण या इयत्ता 6वीच्या सुरुवातीला विज्ञान विषयाचा पहिला पाठ आपण अभ्यासणार आहोत. पहिल्या पाठाचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, निसर्गाच्या पुढे कुणीही मोठा नसतो. आज निसर्ग आहे म्हणून आपणही आहोत. या निसर्गामध्ये मिळणाऱ्या विविध वस्तूंपासून आपल्या विविध गरजा पूर्ण होत असतात. मानसाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा या तीनही गरजा निसर्गातूनच पूर्ण होत असतात. निसर्गामधून ज्या ज्या काही वस्तू आपल्याला मिळत असतात त्या सर्व वस्तूंचा आपण काळजीनं काटकसरीनं उपयोग केला पाहिजे, बरं का बाळांनो. आणि आपणच या निसर्गाला प्रदूषित करण्यापासून थांबवू शकतो, वाचवू शकतो. जर निसर्ग वाचला तरच आपण वाचू आणि आपल्या मानवाचे देखील कल्याण त्याच्यामुळेच होणार आहे. चला तर मग याच्या पुढे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विज्ञानाचा घटक पहिला हा व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी शांतपणे लक्ष देऊन तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून घ्यायचा. 6वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये 16 चॅप्टर आहेत. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फर्स्ट चॅप्टर, दॅट इज नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. लुक ॲट दिस पिक्चर. या पिक्चरमध्ये तुम्ही पृथ्वीचे आवरण पाहू शकता, शिलावरण, जलावरण आणि वातावरण. शिलावरण म्हणजे पृथ्वीवरती जे जमिनीचं आवरण असतं त्याला आपण शिलावरण असं म्हणतो. जलावरण म्हणजे पृथ्वीवरती जेवढं जे पाणी असतं तर त्या पाण्याला आपण जलावरण असं म्हणतो. आणि वातावरण म्हणजे पृथ्वीवरती जे हवेचं एक आवरण तयार झालेलं आहे त्यालाच आपण वातावरण असं म्हणतो. शिलावरण, जलावरण आणि वातावरण यालाच आपण जीवावरण असं म्हणतो. नाव व्हॉट डज इट मीन्स नैसर्गिक संसाधने, जो की आपल्या चॅप्टरचा टायटल आहे. पृथ्वीवरती जे सजीव आहेत त्यांना जगण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांवरती त्यांना अवलंबून राहावं लागतं. फॉर एक्झाम्पल, हवा, पाणी आणि जमीन यांनाच आपण नैसर्गिक संसाधने असं म्हणतो, कारण हे सर्व घटक पृथ्वीवरती नैसर्गिकरित्या निर्माण झालेले आहेत. पृथ्वीवरती जमीन 29% आहे आणि पाणी 71% आहे, ढोबळ मनाने आपण जर विचार केला तर. मग आता आपण हवा या नैसर्गिक घटकाबद्दल माहिती घेऊयात. पृथ्वीभोवती जे वातावरण तयार झालेलं आहे, वातावरण तयार होण्यासाठी हवा ही कारणीभूत आहे आणि हवा तयार होण्यासाठी काही घटक त्यामध्ये असतात. तर फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि धुलीकण या सर्वांचं मिळून एक हवा तयार झालेली असते. अर्थातच पृथ्वीचा जो सरफेस आहे त्या सरफेसच्या जवळ या वायूंचं प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि जसं जसं आपण पृथ्वीच्या सरफेस पासून वरती जाऊ, आकाशाकडे जाऊ, तसं तसं या वायूंचं प्रमाण कमी होत जातं. पृथ्वीवरती जे थर निर्माण झालेले आहेत, जसं की आपण तपांबर म्हणतो, स्थितांबर आणि अयनांबर, तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या 80% वायू असतात, स्थितांबरामध्ये हेच प्रमाण 19% असते आणि उरलेले 1% वायू हे अयनांबरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पृथ्वीवरील जे हवा वातावरण आहे त्या हवे या वातावरणामध्ये वायूंचे प्रमाण किती आहे ते आपण पाहूयात. नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण CO2 असं म्हणतो, त्याचं प्रमाण आहे 0.03%, यालाच आपण 0.03 असं देखील म्हणतो. आणि या व्यतिरिक्त इतर जे कोणते वायू आहेत तर त्यांचं प्रमाण 0.07% एवढं आहे, 0.07%. हे सर्व जे वायू आहेत या वायूंचा आपण उपयोग दैनंदिन जीवनामध्ये देखील करतो. जसं की नायट्रोजनचा उपयोग अमोनिया निर्मितीसाठी केला जातो, त्याचबरोबर खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी, त्याला आपण फूड पॅकेजिंग असं म्हणतो. ऑक्सिजन O2 त्याचा उपयोग ज्वलनासाठी होतो आणि सजीवांच्या श्वसनासाठी. कार्बन डायऑक्साईड CO2 वनस्पतीचे अन्न तयार करण्यासाठी,
नियॉन रस्त्यावरती जे फ्लेक्स लावलेले असतात आणि दिवे लावलेले असतात त्यामध्ये या नियॉनचा उपयोग होतो. झेनॉन जी फ्लॅश फोटोग्राफी असते या फ्लॅश फोटोग्राफीमध्ये झेनॉनचा उपयोग होतो. आतापर्यंत आपण हवा म्हणजे काय हे पाहिलं आहे. आता आपण पाहूत की हवेचे प्रदूषण कोणत्या पद्धतीने होते. तुम्ही जो पिक्चर पाहता त्या पिक्चरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पिक्चरमध्ये वेगवेगळे धूर निघताना दिसत आहेत आणि या धुरालाच आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. हे जे वायू प्रदूषण आहे ते इंडस्ट्रीमधून होत असते किंवा इंधन असतं त्याचं ज्वलन केल्यानंतर होत असते किंवा मग लाकूड जळाल्यानंतर होत असते. इंधन म्हणजेच पेट्रोल डिझेल रॉकेल यांच्या ज्वलनातून काही घटक बाहेर पडत असतात तर ते घटक सर्व महत्त्वाचे आहेत तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे घटक हवेमध्ये मिसळत असतात. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रे ज्याला आपण एसी असं म्हणतो आणि रेफ्रिजरेटर यामध्ये हवा थंड करण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराइड हे जे वायू हवेमध्ये मिसळतात या वायूमुळे ओझोनच्या थराचा नाश होत आहे. पृथ्वीवरती सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी या ओझोनच्या थराचं अस्तित्व असणं खूप गरजेचं आहे. ओझोनचा थर त्यालाच O3 असं म्हणतात. पृथ्वीचं जे वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये जे वेगवेगळे थर आहेत त्या थरामध्ये एक स्थितांबर नावाचा थर आहे आणि या स्थितांबराच्या थरामध्येच आपल्याला ओझोनचा थर पाहायला मिळतो. हा ओझोनचा थर आपल्यासाठी इतका महत्वाचा का आहे कारण सूर्यापासून येणारे जे अतिनील किरणे आहेत त्याला आपण अल्ट्रा व्हायलेट लाईट असं म्हणतो. तर ते अतिनील किरणे हे ओझोनचा थर शोषून घेत असतो. त्यामुळे पृथ्वीवर राहणारे जे सर्व सजीव आहेत त्यांचं संरक्षण हा ओझोनचा थर करत असतो. म्हणूनच 16 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या चॅप्टरचं नाव नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन असं आहे. त्यातील आपण नैसर्गिक संसाधने पाहिलेले आहेत, हवा पण पाहिलेली आहे आणि आता आपण पाहणार आहोत पाणी. मानवी शरीरातील सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे चालू राहण्यासाठी मानवाला दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक असतं. आता हे पाणी कसं निर्माण होतं तर हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यानंतर तो ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि याच संयोगातून पाण्याची निर्मिती होते. म्हणून पाण्याला H2O असं म्हटलं जातं. म्हणजेच हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू ज्यावेळेस संयोग पावतो त्यावेळेस पाण्याची निर्मिती होते. या पृथ्वीवरती जे एकूण पाणी आहे जे समुद्रामध्ये आणि जमिनीवरती आहे तर या एकूण पाण्याच्या समुद्रात आणि महासागरामध्ये 97% पाणी आहे. म्हणजेच पृथ्वीवरती पिण्यासारखं पाणी हे फक्त 3% आहे आणि या 3% पाण्यातलं देखील आर्टिक आणि अंटार्क्टिक वृत्तावरती त्याचबरोबर पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये 2.7% पाणी आहे. म्हणजे पृथ्वीवरील पूर्ण जे पाणी आहे त्या पाण्याच्या फक्त 0.3% पाणी एवढंच पाणी आपण यूज करत आहोत. आपल्याला ते यूज करायला मिळत आहे. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंट तो म्हणजे जमीन. हा आपल्या चॅप्टरचा शेवटचा पॉइंट असणार आहे. दगड माती मोठे खडक डोंगर दऱ्या आणि सपाट भूप्रदेश या सर्वांच्या स्वरूपात आपल्याला जमीन दिसते आणि याच जमिनीवरती सर्व प्राणी राहतात. या सर्व प्राण्यांच्या गरजा या जमिनीमधूनच पूर्ण होतात. जसं की मनुष्य आपली गरजा पूर्ण करतो जमिनीमधून शेती करून. मग या जमिनीचे काही थर आहेत तर ते आपण पाहणार आहोत. आता लुक ॲट दिस पिक्चर. या पिक्चरमध्ये जमिनीचे तुम्हाला वेगवेगळे थर पाहायला मिळतात. जसं की सगळ्यात वरचा जो थर आहे त्याला कुथित मृदा असं म्हणतात. त्यानंतर मृदा, अपरिपक्व मृदा, मातीचा थर व लहान खडक आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो थर आहे तो मूळ खडक असं म्हणतो आपण त्याला. आता आपण पाहूया की कुथित मृदा म्हणजे काय. यालाच आपण ह्युमस असं म्हणतो. आता आपण कुथित मृदा याबद्दल माहिती घेऊयात. यालाच ह्युमस असं म्हणतात. हा जमिनीचा सगळ्यात वरचा थर असतो. वनस्पती आणि प्राणी यांचे जे कुजलेले अवशेष असतात या अवशेषापासून या थराची निर्मिती होते म्हणूनच त्याला ह्युमस असं म्हणतात. त्यानंतरचा थर येतो मृदा. यामध्ये वाळू, मातीचे बारीक खडे, वेगवेगळे कृमी आणि कीटक असतात आणि याच थराला आपण मृदा असं म्हणतो.
अपरिपक्व मृदेमध्ये जमिनीतील जी माती असते आणि त्यानंतर जो मूळ खडक असतो या मूळ खडकातील जे तुकडे असतात यांचा मिळून अपरिपक्व मृदा तयार होते। आणि जसं जसं या थराच्या आपण खाली खाली जाऊ तसं तसं या थरांमध्ये माती ही कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि मूळ खडक जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मातीचा थर व लहान खडक यामध्ये आपल्याला मूळ खडकातील जास्त तुकडे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा थर असतो तो मूळ खडक असतो। या मूळ खडकापासून मृदापर्यंत जी प्रोसेस आहे माती तयार होण्याची किंवा मृदा तयार होण्याची ह्याला हजारो वर्ष लागतात। फॉर एक्झाम्पल फक्त मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात। ही जी मृदा आहे ती मृदा मुख्य खडकापासून तयार होत असते म्हणजेच जो मूळ खडक आहे त्यापासूनच तयार होत असते। त्यामुळे या मूळ खडकामध्ये कोणते खनिज आहेत त्यावरती मृदा कोणत्या प्रकारचे आहे हे डिपेंड्स असतं। म्हणजेच तिचा रंग किंवा तिचा पोत हा मूळ खडक कोणत्या प्रकारचा आहे यावरती तिचा रंग आणि तिचा पोत डिपेंड असतो। आता ही जी जमिनीची मृदा आहे ही मृदा ही नैसर्गिक रूपात तयार होते। ही तयार कशी होते तयार होण्याची प्रोसेस हजारो वर्षांची आहे त्यामुळेच म्हटलं गेलंय। कारण का तर जमिनीमध्ये जे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात कृमी असतात कीटक असतात हे मातीचे थर तयार करत असतात। फॉर एक्झाम्पल उंदीर किंवा घूस असेल तर ते जमिनीमध्ये खोलपर्यंत आपलं घर करत असतात त्यामुळे देखील मृदा तयार व्हायला मदत होत असते। आणि जे झाड आहेत ते झाडाची जी मुळं असतात ते मुळं हे मूळ खडकांपर्यंत जातात आणि त्याचं अपक्षय करत असतात त्यामुळे देखील मृदा तयार व्हायला मदत होत असते। त्याचबरोबर चांगल्या व सुपीक मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण हे 33% ते 50% असते। आता आपण पाहूयात जीवाश्म इंधन म्हणजे काय। पृथ्वीवर अचानकपणे झालेली जी भूगर्भीय हालचाल आहे त्या हालचालीमुळे काय झालं की जमिनीवरील जे वृक्ष आहेत ते वृक्ष जमिनीखाली गाडले गेले त्याचबरोबर सजीवांचे मृत अवशेष देखील गाडले गेले आणि या सर्वांच्या अवशेषापासून जीवाश्म इंधन तयार झालं। त्यालाच आपण खनिज तेल असं म्हणतो। त्यामध्ये पेट्रोल डिझेल रॉकेल पॅराफिन डांबर मेन यासारखे पदार्थ मिळतात आणि या पदार्थांचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो। पृथ्वीवरील सजीवांसाठी तीन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या आहेत। त्या म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जमीन ती 29% आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पिण्यासाठी लागणारं जे पाणी आहे ज्याला आपण गोडे पाणी म्हणतो ते 0.3% एवढंच आहे आणि त्यानंतर आहे ऑक्सिजन हा 21% आहे। याचं प्रमाण खूप जास्त कमी असलं तरी देखील जमिनीवरील जे सजीव आहेत त्या सजीवांसाठी ते पुरेसं आहे। त्याचा वापर जर आपण योग्य पद्धतीने केला तर म्हणून एके ठिकाणी महात्मा गांधीजी असं म्हणाले आहेत की पृथ्वीवरील सर्व माणसांच्या गरजा पूर्ण होतील परंतु फक्त एका माणसाची जी हवस आहे ती कधीही पूर्ण होऊ शकणार नाही। ह्या पृथ्वीवरील सर्व गोष्टी एकत्र आल्यानंतर सुद्धा एका माणसाची हवस मात्र कधीही पूर्ण होऊ शकणार नाही। त्यानंतर या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा पॉइंट म्हणजे भारतीय हवामानशास्त्र संस्था जी स्थापना आहे ती स्थापना 1875 ला झालेली आहे। तर मग विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? पाठ संपूर्ण कळाला आहे ना तुम्हाला? तर आता मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे, घरचा अभ्यास देणार आहे, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे बरं का। आपल्या पाठाच्या खाली लिहिलेला संपूर्ण स्वाध्याय लिहून काढायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये असणारे सर्व प्रश्नांची उत्तरं स्वतः पुस्तकामध्ये शोधायची व स्वतःच्या शब्दामध्ये त्यांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा। यासोबतच आपल्याला पाणी टंचाईचे कोणते कोणते उपाय आहेत, पाणी टंचाई दूर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याच्या संदर्भातले उपाय शोधायचे। यानंतर एक छोटासा उपक्रम मी तुम्हाला सर्वांना सांगणार, तो उपक्रम तुम्ही सर्वांनी करायचा बरं का। आपल्याकडे वृत्तपत्र येत असतात, या वृत्तपत्रांमध्ये प्रदूषणाच्या विषयी असणारे, मग ते जलप्रदूषण असू देत, वायू प्रदूषण असू देत अथवा मृदा प्रदूषण असेल, या प्रदूषणाच्या संदर्भात असणारे कात्रण तुम्ही गोळा करायचे व एका चिकट वहीमध्ये त्याला चिकटवून ठेवायचे व नंतर शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या विज्ञान विषयाच्या शिक्षकांना ते तुम्हाला नेऊन दाखवायचं।
छान, धन्यवाद।